वळूयात पुढील बातमीकडे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियमांतर्गत चंद्रपूर महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून अंदाजे 200 ते 300 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून 9000 रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत बाजार परिसरातील व्यवसाय प्रतिष्ठाने दुकाने यांची कसून तपासणी करण्यात आली. प्लास्टिक आणि तत्सम साहित्य जप्त करून प्लास्टिकचा दैनंदिन जीवनात वापर न करण्याबाबत सक्त ताकीद या प्रसंगी देण्यात आली. तसंच प्लास्टिक बंदी असलेल्या बाबत माहिती देऊन जनजागृतीही करण्यात आली. आयुक्त बिपिन पालिवाल यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या नेतृत्वात डॉक्टर अमोल शेळकी यांच्या प्रत्यक्ष सहभागात स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार, भूपेश गोठे, प्रदीप मडावी, उदय मैलार पवार, अनिरुद्ध राजूरकर, महेश हजारे, अनिल ढवळे, प्रभाग शिपाई तसंच मनपा कामगार यांच्या उपस्थितीत संयुक्तपणे ही मोहीम राबवण्यात आली.